हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण हे पपेट जे करत आहे, फिंगर पपेट, त्यापैकी एक आपण बघितलं आहे, हे लॉयनचं म्हणजे सिंहाचं. तर आता हे दुसरं छोटंसं एक वेगळ्या प्रकारचं केलेलं आहे. हे लॉयनचं कसं केलं आपण की खालचा भाग वेगळा, वरचा वेगळा, मग ते जोडले. जवळपास हे सगळेच पपेट तसे केलेले आहेत, पण हे कुत्र्याचं जे छोटंसं पपेट आहे हे मात्र आपण अखंड केलेलं आहे. तर हे पपेट आपण या भागात पाहू. हे पपेट तुम्ही लहान मुलांना खेळण्यासाठी केव्हाही आवडतात. जसं मी तुम्हाला पहिल्या भागात म्हटलं की स्टे ॲट होममुळे मुलं खूप बोर झाली आहेत, तर त्यांना एक छान खेळायला नवीन काहीतरी तुम्ही घरच्या घरी करून देऊ शकता. तसंच आपण हे कोणाला गिफ्ट द्यायला वगैरे, लहान मुलांच्या वाढदिवसाला वगैरे आपण त्यांना गिफ्ट सुद्धा करू शकतो. म्हणून हे खूप उपयोगी आहे वस्तू, अशी आपण सहज करू शकता आणि मुलांना हमखास आवडेल अशी आहे. चला तर मग आपण हे डॉग, छोटा डॉगी कसा करायचा ते बघू. हा डॉगी करण्यासाठी आता आपण ही लोकर घेणार आहे आणि आपली 2.5 mm सुई घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला अशाच दोन मणी लागणार आहे डोळे म्हणून, आणि थोडंसं रेशीम, काळं किंवा काळी लोकरही असली तर चालेल, एवढंच फक्त आपल्याला लागणार आहे. काळी किंवा आता याला मॅचिंग म्हणून आपण डार्क ब्राऊन घेऊ गळ्यातला पट्टा करण्यासाठी. तर एवढे दोन छोट्याशा लोकरी, उरलेल्या लोकरीतही तुम्ही करू शकता, कुठल्याही रंगाचा करू शकता, मुलांना आवडतात असते. चला आता आपण सुरुवात करूया या रंगानी, मॅजिक लूकमध्ये 8 chains करून. तर मॅजिक लूकमध्ये मी ही एक टाका काढला, एक चेन करून घ्यावी लागेल आधी, आणि मग 8 single crochet. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. 8 single crochet केले मॅजिक लूपमध्ये, आणि हे बंद करून घ्या आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. बंद केलं आपण आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी, हा पहिला सिंगल क्रोशे आपला स्लिप स्टिचनी, म्हणजे टाका काढला आणि तोच टाका यातून नाही काढला, स्लिप स्टिचनी जोडून रिंग पूर्ण केली. दोरा ओढून घ्या मधला आणि आपलं हे छिद्र जर झालं असेल तर ते पूर्ण बंद करून घ्या, क्लोज करून घ्या. आणि हा दोरा भरपूर हाईडी झाला असतो तसा तुम्ही तो कापून घेतला तरी चालेल. आता दुसरा राऊंड करायचा आहे आपल्याला, आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला याचे कान सुद्धा करायचे. जसं तुम्ही हे बघितलं असेल तर हे छोटे छोटे छान कान आहे खाली आलेले, तर हे कान सुद्धा आपण दुसरा, पहिला राऊंड झाला आपला हसा आणि दुसरा राऊंड करणार आहे. आता या दुसऱ्या राऊंड साठी आपण एक चेन करू आणि पहिल्याच टाक्यामध्ये 2 single crochet करू, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. 2 single crochet केले, असं 3 टाक्यात करायचं, 1 and 2. 2 टाक्यात 2 single crochet केले, तिसऱ्या टाक्यात पुन्हा 2 single crochet, 1 and 2. आता इथे आपल्याला एक कान करायचं आहे. तर कान कसा करणार मित्रांनो, आपण 5 chains करू, 2, 3, 4 and 5. 5 chains केल्या मी. आता दुसऱ्या चेन पासून एक स्लिप स्टिच, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि एक डबल क्रोशे. तर आपण दुसऱ्या चेन मध्ये घालू, तिसऱ्या चेन मध्ये, सॉरी, एक चेन सोडून द्यावा लागेल दुसऱ्या चेन मध्ये. पहिला टाका धरायचाच नाही, स्लिप स्टिच केली, पुढच्या चेन मध्ये एक सिंगल क्रोशे केला, त्याच्या पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्यात 3 × 1 अर्धा खांब, आणि पुढच्या टाक्यात डबल क्रोशे करायचा, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाके आहेत 3 × 2 × 1. हा झाला एक कान. आणि आपण हा आता पुढच्या टाक्यापासून पुन्हा काय करणार आहे, 2 single crochet. तर आपण परत पुढच्या टाक्यात 2 single crochet करू. हा गेला, एक झाला आपला हा विणून, त्याच्या पुढचा सिंगल क्रोशे, पुढचा टाका घ्यायचा आणि त्याच्यात 2 single crochet करायचे, 1 and 2. असे परत आपल्याला 3 टाक्यात करायचे 2 single crochet. तर आपण 2 single crochet 3 टाक्यात करू, एकदा झालं आपलं,
पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात पुन्हा दोन सिंगल क्रोशे. तीन टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करून घेतले मी. दोन आणि दोन चार आणि दोन सहा टाके झाले. आता इथे दुसरा कान करायचा आहे म्हणजे काय करायचं, पुन्हा पाच चेन करायच्या. पाच चेन केल्यावर पहिली चेन सोडून द्यायची. दुसऱ्या चेन पासून एक स्लिप स्टिच सरकता टाका. दुसऱ्या याच्यात सिंगल क्रोशे मुक्का खांब. तिसऱ्या याच्यात हाफ डबल क्रोशे अर्धा खांब आणि चौथ्या याच्यात खांब डबल क्रोशे. असे चार टाक्यांमध्ये पहिला सोडावा लागतो कारण दुसऱ्यापासून सुरुवात केली आपण. तर चार टाक्यात चार केलं आपण, स्लिप स्टिच सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे. आता परत पुढच्या उरलेल्या दोन्ही टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे. तर आपण पुढच्या टाक्यात पुन्हा दोन सिंगल क्रोशे करणार आहे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आणि आता एकच टाका उरला आहे त्यात सुद्धा दोन सिंगल क्रोशे, एक आणि दोन. आणि नंतर स्लिप स्टिचनी याला जोडून द्या. पहिला टाका जो आहे सिंगल क्रोशे त्याच्याशी स्लिप स्टिचनी जोडून दिला. तर हा आपला दोन्ही आपले कान तयार झाले या राऊंडमध्ये. आता तीन राऊंड आपल्याला कसे करायचे आहेत, तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. पुन्हा मी एक चेन केली आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, एक दोन तीन चार. हे चार टाक्यात झाले. आता हा इथला पाचवा टाका आहे तोही केला आपण पाच. आता हा कान थोडा असा हाताने समोर धरायचा आणि त्याच्या मागच्या भागात सहाव्या टाक्यात सुद्धा सिंगल क्रोशे करायचा. एक चेन करू आपण गॅप भरून येण्यासाठी आणि या सहाव्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. पुन्हा पुढच्या टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. हा आपला तिसरा राऊंड सुरू आहे. चौथा आणि पाचवा सुद्धा आपल्याला असाच करायचा आहे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत. या टाक्यात करू आपण सिंगल क्रोशे. आता मध्ये इथे टाका नाहीचा आहे, नुसतं आपण कान केलेला आहे. तर तो कान असा मागे करायचा, एक चेन करू आपण हवं तर तिथे आणि पुढच्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे. असे हे सिंगल क्रोशे पूर्ण करा आणि पहिला टाका आला की पहिल्या टाक्याशी पुन्हा स्लिप स्टिचनी जोडून द्या. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून झाला आपला. आता शेवटच्या टाक्यात करत आहे आणि पहिल्या टाक्याशी पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून दिला. आता असे आणखीन दोन राऊंड करा की प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे. आता जर तुम्ही इथे मोजाल तर हे सोळा टाके आहेत आपले आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. असे दोन राऊंड आपल्याला करायचे. एक चेन केली आणि प्रत्येक टाक्यात पहिल्या टाक्यापासून एक एक सिंगल क्रोशे. परत हे ओळखू यावं कोणता पहिला टाका आहे म्हणून हवं तर तुम्ही इथे पहिल्या टाक्याशी मार्कर लावून घ्या. ही लोकर जरा पातळ आहे, थोडी याहून जाड असती तर बरं झालं असतं. आपण असे पहिल्या स्टिचला किंवा पहिल्या टाक्याला मार्कर लावून ठेवलाय. आता फक्त प्रत्येक सोळा टाक्यात हे आणि सोळा टाक्यातल्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. इथपर्यंत आलं की सोळा झाले मोजतच जा की परत स्लिप स्टिचनी जोडून घ्या हा एक राऊंड आणि यानंतर असाच आणखीन एक राऊंड करा. आता आपले या पाच ओळी झालेल्या आहेत म्हणजे आपण जे तीन रो सारखे केले प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे तिसरा चौथा आणि पाचवा अशा माझ्या पाच ओळी झाल्या आहेत आणि आपण मोजू शकतो इथे एक दोन तीन चार आणि पाच. तर या पाच ओळी झाल्यावर सहाव्या ओळीत आपल्याला टाके कमी करायचे. हे सोळा टाके असतात तर आपण एक चेन केली आणि प्रत्येक दोन दोन टाक्यात एकत्र केले टू एस सी टॉग. म्हणजे कसं करायचं, या टाक्यात सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, पुढच्याही टाक्यात सुई घ्यायची दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायची. म्हणजे दोन टाक्यात सुई घालून दोन वेगवेगळे टाके काढले आणि आता दोऱ्याचा वेढा घेऊन त्या तिन्ही टाक्यातून काढायचं. दोऱ्याचा वेढा घेतला या तिन्ही टाक्यातून काढायचा टू एस सी टॉग म्हणजे दोन मुके खांब एकत्र. परत तसंच दोन टाक्यांमध्ये सुई घालून दोन वेगवेगळे टाके काढले. हा टाका आधीचा सुईवर होता, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही याच्यातून काढले टू एस सी टॉग.
असं जर दोन दोन टाके एकत्र केले तर 16 टाके होते, तर आता या ओळीनंतर आपले टाके किती उरतील? फक्त 8. तर हे असे 2SC टॉकची पूर्ण ओळ करून घ्या सावळी. प्रत्येक दोन दोन टाक्यात मुके खांब एकत्र केले आपण. शेवटचे दोन आहेत, हे म्हणजे 8 टाके झाले आपले, 16 होते त्याचे. आता शेवटचे दोन आहे, आता 8 टाके झाले आहेत आपले, आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी पुन्हा जोडून देऊ. हा राऊंड झाला आपला टाके कमी करण्याचा, आणि इथे 16 टाके किती झाले आपले? 8. आता आपण या 8 पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा टाके वाढवणार आहे, आणि टाके किती करणार आहे? 8 14. मी हा दोरा जो आहे हा आतमध्ये टाकून देते याच्यात. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, तर या रो मध्ये पहिल्या 3 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे, पहिल्या 3 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. मी एक चेन केली पहिले, आणि पहिल्या 3 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करणार. 1 2 पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे केले, दुसऱ्या टाक्यात पुन्हा 2 सिंगल क्रोशे, आणि तिसऱ्या टाक्यात परत 2 सिंगल क्रोशे. ते मानेचा भाग म्हणून आपण तेवढे कमी केले टाके मगाशी, आता पुन्हा टाके वाढवत आहे. तर 3 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे केले, पुढच्या 2 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे करू आपण. 1 आणि पुढच्याही टाक्यात 1. 8 टाके होते, तर आता शेवटी 3 उरले, तर 3 परत 3 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करायचे. 1 त्याच टाक्यात हा दुसरा, असं तिन्ही टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. म्हणजे काय केलं आपण, पहिल्या आणि शेवटच्या 3 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे, म्हणजे ते 6 टाके वाढले आपले, आणि मधल्या 2 टाक्यात 1-1, म्हणून 8 होते त्याचे. आता टाके किती झाले? 14. तर असे 14 टाके झाल्यावर आपण परत स्लिप स्टिचनी हा राऊंड बंद करून घेऊ. स्लिप स्टिच केली मी पहिल्या डबल क्रोशेसोबत, सॉरी पहिल्या सिंगल क्रोशेसोबत, आणि हा राऊंड आपला पूर्ण झाला. आता आपल्याला काय करायचं, पुढचे चार राऊंड सारखे करायचे आहेत. म्हणजे एक चेन, आणि आता हे 14 टाके आहेत, तर प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. पूर्ण राऊंड झाला की परत स्लिप स्टिचनी जोडायचं, पुन्हा एक चेन, आणि प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. असे आपल्याला 8 9 10 11 4 राऊंड करायचे. हा आपला 8वा राऊंड सुरू आहे, तर असे 4 राऊंड करून घ्या की प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे, असे 4 राऊंड करून घ्या. मी तुम्हाला मित्रांनो 4 ओळी म्हटल्या, पण मी 5 ओळी केल्या, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं ही लोकर खूप बारीक आहे, त्यामुळे त्याची उंची जास्त काही वाढल्यासारखी वाटली नाही मला, म्हणून 1 ओळ आणखीन केली आपण. आता आपण म्हणजे आपल्या 11-12 ओळी झाल्या. आता 13वी ओळ कशी करणार आहे, तर एक चेन केली, आणि पहिल्या 2 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे करू. 1 आणि 2. आणि आता इथे शेपटी करणार आहे आपण त्याची. तर हे कुत्र्याचा चेहरा आहे हा, समोर ही मागची बाजू आहे, तर शेपटी करण्यासाठी आपण 3 चेन केल्या, आणि दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच केली, आणि पहिल्या टाक्यामध्ये किंवा तिसऱ्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे केलं, आणि त्याच टाक्याशी तिथे जोडलं स्लिप स्टिचनी. नंतर आता प्रत्येक टाक्यात पुन्हा 1-1 सिंगल क्रोशे करा. असं कुठपर्यंत करा? आणखीन 5 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे करा. 1 2 3 4 आणि 5. 5 टाक्यात आपण 1-1 सिंगल क्रोशे केला. आता इथे काही नाही केलं तरी चालतं मित्रांनो, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की इथे आता कुत्रा म्हणजे कसा आपल्या घरच्या सगळ्या मुलांनाही माहीत असलेला प्राणी आहे, त्यामुळे त्याची शेपटी पाहिजे, पाय पाहिजे, सगळंच पाहिजे, तर आपण शेपटी केलीच आहे इथे एक छोटीशी. आता पाऊल सुद्धा करू शकतो आपण छोटस. तर पाऊल करण्यासाठी आपण काय करू, 2 चेन घालू, 1 सिंगल क्रोशे आणि 1 हाफ डबल क्रोशे, छोटस पाऊल होईल तयार. 2 चेन करू, 1 2, आणि आपण पहिल्याच्या 1 सिंगल क्रोशे, सॉरी 3 चेन करावं लागतील,
पहिल्या याच्यात एक सिंगल क्रोशे, तीन चेन केल्या, पहिल्या याच्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे. हे कुत्र्याचं पाऊल तयार झालं आणि परत स्लिप स्टिचने इथे जोडून देऊ. झालं पाऊल तयार. आता परत सिंगल क्रोशे करू, मधल्या तीन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि मग दुसरं पाऊल करू. एक, दोन आणि तीन, तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. आता इथे दुसरं पाऊल करायचं, म्हणजे पुन्हा तीन चेन, एक दोन आणि तीन, दुसऱ्या चेनमध्ये स्लिप सिंगल क्रोशे आणि पहिल्या याच्यात हाफ डबल क्रोशे आणि परत इथे स्लिप स्टिचनी जोडून दिलं. झाले दोन पावलं. आता उरलेल्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. आपण इथे हा आपला पहिली सिंगल क्रोशे आहे, तर इथे उरले किती आहेत आपले, एक दोन तीन चार, चार याच्यात एक एक सिंगल क्रोशे करा आणि स्लिप स्टिचनी जोडून द्या. एक, दोन, तीन आणि चार. आता स्लिप स्टिचनी जोडून द्या म्हणजे आपलं हे पूर्ण झालं. सॉरी, स्लिप स्टिचनी जोडलंच नाही मी. हा पहिला सिंगल क्रोशे आहे आपला, त्याच्याशी स्लिप स्टिचनी जोडून दिला. आता हे कापून घ्या आणि दोरा हाईड करून घ्या. हा दोरा आपण गाठ बांधून घेतली, नंतर हाईड करून घेऊ. हे पावलं आहेत त्याचे आणि हे कान आता खाली असे करून घ्या. आपण थोडेसे प्रेस केले तर खाली येतील. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या चेहऱ्यात फक्त आपल्याला फायबर भरायचं आहे. तर फायबर फक्त चेहऱ्यात भरून घेऊ. हा फायबर भरून घेतला आहे आपण याच्या फक्त चेहऱ्यामध्ये. आता हे दोन मणी आहेत, हे आपण डोळ्याच्या जागी शिवणार आहे त्याला. आणि छोटस फक्त एक तोंडसारखं जे केलेलं आहे आपण इथे काळ्यांनी, आणि हा बेल्ट गळ्यात अडकवायचा, एवढे दोन कामं फक्त राहिले. आता या फायबर असलेल्याच भागातून पाठीमागून चेहऱ्यावर जिथे आपल्याला डोळा करायचा आहे तिथे साधारण सुई काढा. आणि ती गाठ आपली फायबरमध्ये गुंतून जाईल आतमध्ये. नंतर एक मणी घाला आणि जिथे दुसरा डोळा लावायचा आहे तिथे साधारण सुई बाहेर काढा. हा डोळा झाला एक. आता दुसरा डोळा करून घेऊ. नंतर ओठासारखं मी छोटंसं काळं रेशमानी किंवा लोकरीनी एम्ब्रॉयडरी करते आणि मग गळ्यामध्ये आपण त्याच्या पट्टा बांधू की आपला कुत्रा, आपला डॉगी, छान कुत्राने म्हणायचं, आजकालच्या मुलांना कुत्रा म्हटलेलं नाही आवडत, तर असा छान छानसा डॉगी आपला तयार झाला. तर हे कुत्र्याचे डोळेही तयार झाले मित्रांनो. हा दोरा हाईड करण्यासाठी फक्त काय करा, असंच याच्यात फायबरमध्येच आत बाहेर घाला दोनदा की होऊन जाईल. आणि इथे कापून घ्या. डोळे लागले. आता फक्त याला बेल्ट करायचा आहे, हा दोरा हाईड करायचा आहे. तर बेल्टसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं हा रंग घेऊ आपण. हा तर मित्रांनो आपले हे छान जीप छोटीशी काढली आहे आपण, त्याची लाल बाहेर. आता हा लाल लोकर जी आहे उरलेली माझी, त्याचाच मी इथे गळ्यात पट्टा बांधत आहे. सरळ गाठ मारा दुहेरी लोकर घेऊन आणि पाठीमागून नंतर कापून घेऊ आपण ते. आपण हे दुहेरी दोरा बांधून घेतला मागे. आता हा कापला तरी चालेल, नाही तसाही ठेवला तुम्ही तरी चालेल, पट्टा आहे तो त्या कुत्र्याच्या गळ्यातला. आता हा तुमचा डॉगी डॉगी तयार झाला. छान, किती सुंदर दिसतोय पहा. आणि हे डॉगीचं पपेट आपलं तयार झालं. हे थोडंसे कान खाली असे आला यायला हवे होते.
तर अजून छान दिसतील. तुम्ही नेहमी थोडं असे करत राहिले प्रेस तर ते, किंवा ओला हात लावून जर तुम्ही असे केले तर ते खालीच राहतील. तर आपलं हे डॉगीचं पपेट सुंदरसं तयार झालेलं आहे. तर असे दोन छोटे छोटे डॉगी पहा. हात किंचित लहान आहे, मी 7 टाक्यांचा केला आहे. हात जो आपण व्हिडिओ केलाय तो 8 टाक्यांचा केलाय, 8 टाक्यांपासून सुरुवात करून. त्यामुळे दोन्ही छान दिसतात. पहा ही थोडी जाड लोकर असल्यामुळे याचा मस्त दिसतो आणखीन. तर आपण हे दोन फिंगर पपेट केलेले आहेत, जे की मुलांना त्याच्याशी खेळायला खूप आवडेल. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. सगळेच पपेट खूप सुंदर आहे आणि असे सगळे पपेट तुम्ही छान बनवू शकता. आता तुम्हाला आयडिया आली असेल कसे बनवायचे, तर असे बनवून पपेट तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता. हे कान असे थोडेसे खाली ठेवा मित्रांनो, खाली खूप छान दिसतात डॉगीचे कान. आणि असे गिफ्ट करून तुम्ही लहान मुलांना एकदम खुश करू शकता. मला वाटतं तुम्हाला हे हा गिफ्ट आयटम खूप आवडला असेल. बर्थडेला वगैरे लहान मुलांना द्यावंच लागतं काहीतरी, तर असं त्यांच्या उपयोगाचं आणि आपल्या हाताने केलेली गिफ्ट द्यायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेलसारखं बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर कॉमेंट्स लिहायला विसरू नका, कारण तुमच्या कॉमेंट्सची मी खूप वाट पाहत असते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.